कॉस्ट अकाउंटिंग आज आपल्याला काय बघायचे लिमिटेशन अँड एलिमेंट ऑफ कॉस्ट लिमिटेशन अँड एलिमेंट ऑफ कॉस्ट आपल्याला बघायचे टुडे वी विल डिस्कस अबाउट द लिमिटेशन अँड एलिमेंट ऑफ कॉस्ट सो इन द लास्ट लेक्चर वी डिस्कस अबाउट द मीनिंग डेफिनेशन ऑब्जेक्टिव्स ऑफ द कॉस्ट अकाउंटिंग व्हाट इज मीन बाय कॉस्ट अँड द वेरियस डेफिनेशन ऑफ द कॉस्ट ओके व्हाट इज मीन बाय कॉस्ट cost accounting means cost means an expenditure cost means an expenditure incurred to manufacture particular product or a expenditure to render the service ekadi visishta seva purvanyasathi किंवा एखादी विशिष्ट वस्तू तयार करण्यासाठी जो खर्च येतो त्याला आपल्याला काय म्हणायचं असतं कॉस्ट असं म्हणायचं असतं कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून आपण एखादी विशिष्ट सेवा पुरवण्यासाठी किंवा एखादा विशिष्ट खर्च करण्यासाठी आपल्याला जो पण खर्च येतो तो काढण्याची जी पद्धत असते त्याला काय म्हणतो कॉस्ट अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंग इज अ प्रोसेस ऑफ फाइंडिंग द ऍक्च्युअल एक्सपेंडिचर फॉर रेंडरिंग अ सर्व्हिस ऑर फॉर प्रोड्युसिंग अ पर्टिक्युलर प्रोडक्ट ओके इन दॅट वी डिस्कस द व्हेरियस डेफिनेशन्स ऑब्जेक्टिव्स स्कोप्स ओके टुडे वी डिस्कस द ऍडव्हान्टेजेस इन शॉर्ट इन द लास्ट लेक्चर वी डिस्कस ऍडव्हान्टेजेस ऑल्सो द फर्स्ट ऍडव्हान्टेजेस and the objective of cost accounting is to help in controlling the cost the first objective to help the control the cost cost accounting is the process to finding out the cost and also it helps to control the cost cost accounting madhyamatun apan kay karu shakto aplyala kiti cost yenar ahe ekadi vishisht vastu kadnyasathi aplyala total cost kiti yenar ahe he tar aplyala kadta cheta tyach barobar aplyala kay kadta yenar ahe yachatun आपल्याला आपला टोटल कॉस्ट किती येते ते सुद्धा आपल्याला या कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून आपल्याला येऊ शकतो आणि तो आपण कॉस्ट आपण काय करू शकतो कंट्रोल सुद्धा करू शकतो म्हणजेच काय तर जी येणारी कॉस्ट आहे ती आपल्याला कंट्रोल कशा प्रकारे करता येईल हे सुद्धा आपण कॉस्टिंगच्या माध्यमातून आपण बघू शकतो मीन्स द फर्स्ट ऍडव्हान्टेजेस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू कंट्रोल दी कॉस्ट कॉस्ट काय करणे कंट्रोल करणे हा आपल्याला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला आपल्याला ऑब्जेक्ट या ठिकाणी ऍडव्हान्टेजेस आपल्याला या ठिकाणी सांगते नेसेसरी कॉस्ट इन्फॉर्मेशन इट इज ऑल्सो डिस्कस्ड इन लास्ट लेक्चर ऑल्सो कालच्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलेलं फक्त शॉर्टमध्ये बघू आपण नेसेसरी कॉस्ट इन्फॉर्मेशन आपल्याला जे कॉस्टची इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याला कॉस्टची इन्फॉर्मेशन आवश्यक आहे ती सर्व कॉस्टची इन्फॉर्मेशन आपल्याला या कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळत असते मीन्स काय कॉस्ट अकाउंटिंग प्रोव्हाइड ऑर इट प्रोव्हाइड द नेसेसरी इन्फॉर्मेशन अबाउट द कॉस्टिंग थर्ड ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू असर्टेन द टोटल पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन टू टोटल पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन एखाद्या विशिष्ट कॉस्ट एखादी विशिष्ट वस्तू आपण जर तयार करत असेल तर तिचा पर युनिट कॉस्ट किती येणार हे आपल्याला काय करता येऊ शकतं कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काढू शकतो मीन्स काय आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं आपण की मला काय करायचं असेल एखाद्या विशिष्ट पेनचं जर मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल एखादा पेन जर मला प्रोड्यूस करायचं असेल एखादा पेन मला जर तयार करायचा असेल तर त्या प्रत्येक पेन तयार करण्यासाठी एकूण खर्च किती येऊ शकतो हे आपण कशाच्या माध्यमातून काढू शकतो कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काढू शकतो मीन्स काय इट हेल्प्स टू असर्टेन द टोटल कॉस्ट ऑर कॉस्ट पर युनिट फायनान्शियल अकाउंटिंगच्या माध्यमातून काय करणार आहे आपल्याला टोटल आपल्याला खर्च कितीला हा कळतं पण कॉस्ट अकाउंटिंग माध्यमातून आपल्याला एखादी विशिष्ट वस्तू प्रोड्यूस करण्यासाठी एखादी विशिष्ट वस्तू तयार करण्यासाठी टोटल कॉस्ट किती येतं हे आपण कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काढू शकतो त्यानंतर नेक्स्ट आहे इंट्रोड्यूस कॉस्ट रिडक्शन प्रोग्राम आपण काय करू शकतो कॉस्ट रिडक्शन प्रोग्राम आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस करू शकतो मीन्स काय आपल्याला टोटल कॉस्ट किती येणार आहे आणि कशा प्रकारे आपण रोखू शकतो हे आपण कॉस्ट रिडक्शन प्रोग्रामच्या माध्यमातून आपण कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून आपण करू शकतो नेक्स्ट आहे डिस्क्लोज द प्रॉफिटेबिलिटी अँड नॉन प्रॉफिटेबल ऍक्टिव्हिटी मीन्स काय प्रॉफिटेबल ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या आहेत नॉन प्रॉफिटेबल ऍक्टिव्हिटी कोणत्या कोणत्या आहे हे सुद्धा आपण काय करू शकतो कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून आपण करू शकतो मीन्स कोणत्या गोष्टीतून आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे हे आपल्यालाही कळतं आणि कोणत्या गोष्टीतून आपल्याला प्रॉफिट मिळणार नाही हे सुद्धा आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी कळतं नेक्स्ट आपण सांगू शकतो प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन फॉर कम्पॅरिझन ऑफ कॉस्ट द अनदर इम्पॉर्टंट डेफिनेशन अनदर इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेजेस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू इट हेल्प्स टू कम्पेअर द कॉस्ट कॉस्ट टू दी अदर्स इतरांशी आपण काय करू शकतो कॉस्टचं काय करू शकतो आपण हे जे कॉस्ट आहे इतरच्या इतरांशी सोबत काय करू शकतो आपण कम्पॅरिझन करू शकतो कम्पॅरिझन म्हणजे काय आपण तुलना करू शकतो आणि आपल्याला कोणती योग्य आहे ते आपण या कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून आपण निश्चितपणे काढू शकतो त्यानंतर चेक द ऍक्युरेसी ऑफ फायनान्शियल अकाउंट फायनान्शियल अकाउंटिंगच्या माध्यमातून जे आपल्याला नफा पुरवलेला आहे जो आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे तो प्रॉफिट ऍक्युरेट आहे किंवा नाही हे आपण कशाच्या माध्यमातून काढू शकतो अकाउंटन्सी याची जी ऍक्युरेसी म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आपण जे पण ऍक्युरेसी आहे ते आपण काय करू शकतो सत्यता जी आहे ती पडताळून बघू शकतो कशाच्या माध्यमातून आपण अकाउंटिंगच्या माध्यमातून नेक्स्ट दिलेले हेल्प इन्व्हेस्ट अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन काय करतं कॉस्ट अकाउंटिंग हेल्प टू इन्व्हेस्ट इन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे विशिष्ट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण काय करू शकतो निश्चितपणे
फायनान्शियल अकाउंटिंगचा कॉस्ट अकाउंटिंगचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो. त्यानंतर काय बेनिफिशियल टू द वर्कर, इट ऑल्सो हेल्पफुल टू द वर्कर्स टू फाइंड आउट द टोटल प्रॉफिट ऑफ द ऑर्गनाइजेशन ऑर द सिच्युएशन ऑर द पोजिशन ऑफ द ऑर्गनाइजेशन. ओके, टुडे वी विल डिस्कस अबाउट द लिमिटेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. लॅक ऑफ युनिफॉर्मिटी मीन्स काय, याच्यामध्ये जी युनिफॉर्मिटी म्हणजे काय म्हणतो आपण, सगळे एकता म्हणतो आपण, एकता जे त्याच्यामध्ये आपल्याला समज किंवा मग सारख्या प्रमाणामध्ये दिसून येत नाही, तर त्याच्यामध्ये काय विविधता आढळून येते. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय विविधता आहे, कॉस्ट अकाउंटिंग फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये काय असतं, त्यांचे सगळे जे टेबल्स असतात, सगळे टेबल्स किंवा मग सगळे जे आपले काय चार्ट्स आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो अकाउंट्स म्हणतो, सगळे अकाउंट कसे असतात एका ठरलेले, ज्याला आपण गॅप म्हणतो. गॅप मध्ये काय दिलं असतं, जी ए ए पी, गॅप जनरल अग्रीमेंट, जनरल अकाउंटिंग एक्सेप्टेड प्रिन्सिपल. ओके, जनरल अकाउंटिंगच्या एक्सपेक्ट म्हणजे एक्सेप्टेडचे प्रिन्सिपल आहे, त्याच्यानुसार आपण काय करतो सगळे अकाउंट आपण तयार करत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय मग युनिफॉर्मिटी कशी असते, त्यामध्ये युनिफॉर्मिटी असते, सगळे कसे असते एकसारखे असते. पण कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय असते, एकसारखेपणा हा आढळून येत नाही, हा आपल्याला त्याची मर्यादा सांगता येईल. डायव्हर्सिटी, याच्यामध्ये विविधता आढळून येते, म्हणजेच एकसारखेपणा आढळून येत नाही, म्हणजेच काय याच्यामध्ये डायव्हर्सिटी आहे, विविधता आढळून येते. कॉस्ट अकाउंटिंग काय कॉस्टली आहे, म्हणजेच काय फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आपण अकाउंटंट असतो, पण जर आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग जर मेंटेन करायचं असेल तर आपल्याला एक कॉस्ट अकाउंटंट आयसीडब्ल्यू जो असतो तो आपल्याला नेमणे लागेल, आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग करावं लागतं. आपण कालच्या याच्या अगोदरी बघितलं होतं की कॉस्ट अकाउंटिंग करणं काय कंपल्सरी नाही, पण फायनान्शियल अकाउंटिंग जे आहे ते बनवणे काय असते, कायद्यानुसार बंधन करा असतं. मीन्स फायनान्शियल अकाउंटिंग मेकिंग ऑर प्रिपेअरिंग फायनल अकाउंट इज अ मॅन्डेटरी फॉर्म दी गव्हर्नमेंट, बट प्रिपरेशन ऑफ अ कॉस्ट स्टेटमेंट इट इज नॉट कंपल्सरी, नॉट मॅन्डेटरी बाय दी गव्हर्नमेंट. मीन्स वी अपॉइंटेड अ कॉस्ट अकाउंटंट फॉर मेंटेनिंग द कॉस्ट अकाउंट, इट इज कॉस्टली फॉर द ऑर्गनायझेशन. काय एक खर्चिक पद्धत आहे, जेणेकरून आपण कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय होतो आपल्या ऑर्गनायझेशनचा खर्च या ठिकाणी वाढत असतो. आफ्टर दॅट वी डिस्कस इग्नोरन्स ऑफ फ्युचरिस्टिक सिच्युएशन. फ्युचरिस्टिक जी सिच्युएशन असू शकतात त्यामध्ये काय इग्नोरन्स आहे, याच्यामध्ये फक्त सांगितलेलं असतं भविष्यामध्ये, किंवा आपण काय बघू शकतो भविष्यामध्ये बघू शकतो की एखादी विशिष्ट पेन मला जर प्रोड्यूस करायचं असेल तर त्याची किंमत 4 रुपये येणार आहे, 5 रुपये येणार आहे, आपण कशाद्वारे माध्यम म्हणतो आपण फ्युचर मीन्स काय इट इज फॉरकास्टेड. फॉरकास्टेड मीन्स काय अंदाजित, अंदाजित किंमत आपण काय करू शकतो या ठिकाणी आपण सांगू शकतो की या पेनची किंमत 5 रुपये असणार आहे, पण भविष्यामध्ये कोणती परिस्थिती उद्भवेल याचा आपण अंदाज घेऊ शकत नाही. आता जर करंट सिच्युएशन बेस्ट एक्झाम्पल सांगता येऊ शकेल आपल्याला, एखादा विशिष्ट फोन जर आपल्याला तयार करायचा असेल, एखादा विशिष्ट मोबाईल जर आपल्याला तयार करायचा असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला असं ठरवलं होतं की आपण 10,000 पर्यंत आपल्याला कॉस्ट घेऊ शकतो, परंतु या कोरोनामुळे जे लॉकडाऊन असेल, कोरोना असेल, किंवा मग आपण जे चायना सोबतचे जे संबंध खराब झाले, ते चायनातून सगळं येणारा जो माल आहे तो एक तर बॅन करण्यात आलेला आहे, त्यामुळे मग काय होतंय आपली मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला, आपल्या वस्तू मिळत नाहीये, त्यामुळे काय झालं वस्तूच्या प्राइस जे काय त्या वाढून गेलेल्या आहे, म्हणजेच काय याच्यामुळे सुद्धा आपली किंमत वाढू शकते. मीन्स काय हे काय करतं, इग्नोरन्स करतं, भविष्यामध्ये कोणती स्थिती उद्भवेल याचा अंदाज ते घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे काय होऊ शकतं, इट इज अ फ्युचरिस्टिक सिच्युएशन जे आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, इग्नोर केलेलं आहे. दुसरं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण आता बघितलं की मोबाईलच्या किमती वाढणार आहे, मोबाईलचा जो डिस्प्ले बोर्ड आहे, डिस्प्ले बोर्डवर काय केलेलं आहे, आयात कर भारत सरकारनं लागू केलेला आहे, म्हणजेच काय 5% to 10% पर्यंत काय केलेलं आहे त्याच्यावर, 3 to 5% जो पण मोबाईलचा डिस्प्ले बोर्ड आहे, मोबाईलचा टच बोर्ड आहे, तो काय झालेला आहे, डिस्प्ले च्या किमती वाढलेल्या आहे. निश्चितपणे इम्पोर्टच्या किमती वाढल्या, त्याच्यावर जर कर लावत असेल तर निश्चितपणे मोबाईलच्या किमती सुद्धा वाढणार आहे. पण जेव्हा आपण कॉस्ट अकाउंटिंग तयार केलं होतं, कॉस्ट अकाउंटिंग मध्ये आपण एका मोबाईलची किंमत आपण 7,000-8,000 रुपयाची डिसाईड केली होती, तर आता निश्चितपणे ती तयार करण्यासाठी, कारण की तिचं जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला वाढून येणार आहे, त्यामुळे निश्चितपणे त्याची किंमत सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, वाढणार आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट सांगता येऊ शकतं लॅक ऑफ डबल एंट्री सिस्टम. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय डबल एंट्री सिस्टमचा वापर या ठिकाणी केला जात नाही, मीन्स काय इथं फक्त सिंगल एंट्री सिस्टम वापरली जाते, त्यामुळे लॅक ऑफ डबल एंट्री सिस्टम, डबल एंट्री सिस्टमचा इथं वापर केला जात नाही. त्यानंतर काय कॉस्ट अकाउंटिंग आपण बघतो, फायनान्शियल अकाउंटिंग काय ही एक जुनी पद्धत आहे, कॉस्ट अकाउंटिंग काय जुनी आहे, आणि जे कॉस्ट अकाउंटिंग आहे, फायनान्शियल अकाउंटिंग काय जुनी आहे, ती आपण बघितलं की अर्थशास्त्र जे कौटिल्य आहे, कौटिल्याच्या काळापासून काय झालेलं आहे, चालत आलेली आहे. परंतु कॉस्ट अकाउंटिंग काय डेव्हलपिंग स्टेजमध्ये, तिचा आताच विकास होते, नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन नवीन कॉन्सेप्ट काय या उदयास येत आहे, म्हणजे काय डेव्हलपिंग स्टेज आहे, याच्यामध्ये सुधारणा अजून घडून येत आहे. म्हणजे हा सुद्धा एक महत्वाची मर्यादा आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग सांगू शकतो. म्हणजेच काय एक लॅक ऑफ इन्फॉर्मिलिटी, म्हणजे इन्फॉर्मिलिटी म्हणजे आपण त्यामध्ये जे सारखेपणा आहे, सारखेपणाचा अभाव आहे. डायव्हर्सिटी आहे, म्हणजे वेगवेगळेपणा याच्यामध्ये सांगता येऊ शकेल आपल्याला. नंतर काय कॉस्टली आहे, ही एक काय खार्चिक पद्धत आहे, याच्यामध्ये भविष्यकालीन अंदाज, भविष्यकालीन जे सिच्युएशन येऊ शकतात त्याचा विचार केला जात नाही. त्यानंतर इथे डबल एंट्री सिस्टमचा वापर या ठिकाणी केला जात नाही, या ठिकाणी सिंगल एंट्री सिस्टमचा वापर केला जातो. आणि अजून ही काय डेव्हलपिंग स्टेजमध्ये कोणती आहे, अजून ही विकासाच्या मार्गावर आहे, हिचा पूर्णपणे विकास या ठिकाणी झालेला नाहीये.
आहे.